कोणते एक विशिष्ट जर इश्यू असेल तर त्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. पण ही जी प्रवृत्ती आहे विद्वानांची, कुठल्या तरी सत्तेच्या दावणीला स्वतःला बांधून घेऊन आपल्याला अपेक्षित असणारे सरकारी लाभ मिळवणं, ही प्रवृत्ती विद्वानांच्या परंपरेमध्ये आहे. ती आज नाहीये, ती महाराजा राजापासून ती चालत आलेली आहे. अशा विद्वानानं समाजानं किती विद्वान मानावून किती विश्वास ठेवा समाजाचा प्रश्न आहे. मी त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. पण ही एक सामान्य माणसामध्ये किंवा दुसऱ्या कोणामध्ये जशी प्रलोभनाची प्रवृत्ती असते तशी त्याच्यावर असू शकते. सत्याची मांडणी करणारा विद्वान हा खरा विद्वान आहे. मानवतेच्या कल्याणासाठी इतिहासाची संबंध जी मांडणी करताना, मूल्यमापन करताना, त्याच्यातलं वास्तव सांगण्याची धाडस आणि सत्यनिष्ठ त्या विद्वानात असेल तर ते इतिहासाचं आकलन परफेक्ट असू शकेल. दुर्दैवानं उजवीकडे आणि डावीकडे इतिहास खेचण्याचा, महापुरुष आपल्याकडे वळवण्याचा जातीवादी प्रयत्न दोन्ही प्रवाहात होतो आहे. आणि हा दोन्ही प्रवाहातला प्रयत्न हा जातीवाद, एका जातीवादाला दुसरा जातीवादी उत्तर असल्यामुळं ते मला मान्य होऊ शकत नाही. तिसऱ्या तटस्थ सत्यनिष्ठ वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारेच इतिहासाचं आकलन, इतिहासाचं वाचन आणि इतिहासाचं मूल्यमापन करण्याची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे. तरच महाराष्ट्र आणि देश हा एक राहील, तो एकात्म राहील, त्याचं बळ वाढेल आणि वांज प्रश्न निर्माण न करता जनतेच्या भुकेचे, भाकरीचे, दारिद्र्याचे, त्यांच्या निवासाचे, त्यांच्या अंतःकरणाचे, त्यांच्या जीवनाच्या भौतिकवादाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारलाही उसंत चांगली मिळेल आणि विद्वानही या प्रक्रियेमध्ये सामील होतील. तो सुदिन, तो महाराष्ट्राचा अत्यंत पवित्र दिन असे मी मानतो.